भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। पारंपरिक रेसिपी पारंपरिकचा ठेवा आपण जपायला हवा, तसेच मराठी ब्लॉग। आज मी तुम्हाला एक वेगळ्याच अभियान मध्ये घेऊन आले आहे। माझा तिरंगा माझा अभिमान, माझा तिरंगा माझा अभिमान हे अभियान सर्व भारतभर राबवले जात आहे। भारताचं 75वं महोत्सव आहे स्वातंत्र्य दिनाचं, त्यानिमित्ताने माझा तिरंगा माझा अभिमान हे अभियान सर्व राबवलं जात आहे। त्यानिमित्ताने आम्ही एक छोटासा सर्व आमच्या बायका मिळून एक कार्यक्रम करत आहोत। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। पारंपरिक रेसिपी बरोबर मी ब्लॉग पण करत आहे, मराठी ब्लॉग। आज मी एका वेगळ्याच विषयावर तुम्हाला घेऊन आले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अनुषंगाने हर घर झेंडा ही मोहीम राबवण्यात येत आहे। तरी माझ्या सहकारी मैत्रिणी काही अंगणवाडी सेविका आहे, तर आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। तर माझा तिरंगा माझा झेंडा अभियान, तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जर तुम्हाला देशाबद्दल खरंच अभिमान असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। भारत माता की जय। वंदे मातरम। भारत माता की जय। वंदे मातरम। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या निमित्ताने हर घर झेंडा ही मोहीम अंगणवाडीच्या वतीने राबवण्यात येत आहे, तसेच पुणतांबा गावाच्या वतीनेही राबवण्यात येत आहे। भारत माता की जय। वंदे मातरम। परत वंदे मातरम। भारत माता की जय। वंदे मातरम। देशाच्या 75व्या अमृत महोत्सव आम्ही साजरा करत आहोत। ती जी मोहीम आहे हर घर तिरंगा, ती आम्ही आज राबवत आहोत सर्व महिला। वंदे मातरम। भारत माता की जय। वंदे मातरम। भारत माता की जय। वंदे मातरम। भारत माता की जय। तर मी आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हर घर झेंडा ही मोहीम आम्ही कशी राबवली याचं तुम्हाला थोडक्यात ब्लॉग दाखवला आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हर घर झेंडा हे जे अभियान आपलं पूर्ण भारतभर चालू आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेले आहे। या स्वातंत्र्याकरता किती लोकांनी बलिदान केले याची गाथा वाचण्यामध्ये तर आपलं पूर्ण आयुष्य जाईल। त्यांनी आज एवढं बलिदान केल्यामुळं आज आपण येथे एकदम चांगलं उभं आहोत। तर ह्या वर्षी आपण अनेक मोहीम राबवत आहे, त्यापैकी ही एक मोहीम आहे हर घर झेंडा हे अभियान सर्व अंगणवाडीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात येत आहे। आमच्या अंगणवाडी सेविका व आमच्या सर्व सहकारी मैत्रिणी म्हणून आम्ही हे अभियान राबवलेलं आहे। तसेच आमचा जो हा ग्रुप आहे त्याचे अनेक उपक्रम आम्ही इथे पुणतांबा या गावात साजरे करतो। उदाहरणार्थ महिला दिन वगैरे आश्रमांना भेटी, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पारायण, गजानन महाराज पारायण, साई चरित्र पारायण सत्संग, असे वेगवेगळे आम्ही उपक्रम पण आम्ही राबवतो। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हर घर झेंडा। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। एक मिनिट इकडं। सर्वांना विनंती आहे, झेंडा सर्वांनी 13 तारखेला लावायचा आणि 15 तारखेला संध्याकाळी उतरवायचा आहे। सर्वांनी झेंडा उतरून परत व्यवस्थित त्यांची घडी करून आपण जिथून घेतलेला आहे तिथं परत द्यायचं आहे। सर्वांना ही विनंती आहे। वंदे मातरम। झेंडा लावण्याची वेळ सकाळी 13 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वांनी झेंडा लावायचा आहे। हर घर झेंडा। भारत माता की जय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, झेंडा लावल्यानंतर झेंडा तो व्यवस्थितच काढायचा आहे, कारण ह्या तिरंग्याची दुरावस्था होईल असं कोणीही करायचं नाही आहे। हा संदेश मी सगळ्यांना सांगू इच्छित। भारत माता की जय। इकडे घ्या। झेंडा उच्चार हे हमारा विजय विजय विश्व तिरंगा प्यारा। झेंडा उच्चार हे हमारा विजय विश्व तिरंगा प्यारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा। झेंडा उच्चार।
पूर्ण झाले. 75 वर्षाचा अमृत महोत्सव निमित्त हर घर झेंडा ही मोहीम आपल्या भारताला 75 वर्ष पूर्ण झाले. तरी आपण हा साजरा केला पाहिजे. काय हा आमचा उत्सव आपल्या देशाचा. त्याच्यामुळं हे सगळ्यांना मोहीम लावायची आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की 13 तारखेला आपल्याला झेंडा लावायचा आहे 9 तारखेला आणि 15 तारखेला उतरून ठेवायचा आहे. आलं.